करंजाडे परिसरातील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स करण्याच्या वादातून फिर्यादीस पिस्तुलाचा धाक दाखवून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केला आहे. या संदर्भात परिमंडल 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की आरोपी राजेश कैकाडी उर्फ राजा कैकाडी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, सरकारी नोकरांवर हल्ला, भारतीय हत्यार कायदा, गर्दी, मारामारी असे 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशाच प्रकारे त्याने करंजाडे येथील सिद्धिगिरी प्लॉट नंबर 22 सेक्टर 8 या ठिकाणी जाऊन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स करणाऱ्या तक्रारदारास विरोध करून त्याच्याकडे पैशाची मागणी केली व त्याच्यावर पिस्तूल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने यांच्यासह विशेष पथकाने मध्यरात्री 2 सुमारास करंजाडे येथील त्याच्या घराजवळ जाऊन त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु त्याने विरोध करताच पोलिसांनी दरवाजा तोडण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने दरवाजा उघडला असता पोलीस त्याला ताब्यात घेत असताना झटापटीमध्ये त्याने आरडाओरडा करून स्वतःचे डोके ग्रिलच्या खिडकीला आपटून घेतले. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता 25,200 रुपये किमतीचे मेड इन US असलेले व 2 राऊंडपैकी 1 राऊंड चेंबर लोड असलेले पिस्तूल आढळून आले आहे. राजेश कैकाडी याच्या विरुद्ध कंप्लेंट आली की बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याच्या संदर्भात त्यांनी धमकी वजा आणि पैसे मागण्यासंदर्भात त्याची कंप्लेंट आली. कंप्लेंट आल्यानंतर आपण ती कंप्लेंट लॉन्च केली. गुन्हा रजिस्टर 357/20 याच्यानुसार गुन्हा दाखल झाला आणि भारतीय दंडविधान 385, 507, 504 आणि भारतीय हत्यार कायदा यानुसार गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहरचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न माळी साहेब आणि यांनी व्यवस्थितरित्या माहिती काढली त्या आरोपीची. सध्या आरोपी कुठं आहे, काय आहे, त्याच्यानंतर पूर्ण टीम घेऊन पण सदरच्या आरोपीचं पूर्वीचं ट्रॅक रेकॉर्ड बघता पोलिसांच्यावरती हल्ला करणे वगैरे असे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या टीम घेऊन माळीसाहेबांनी त्या तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्याला अरेस्ट करण्यासंदर्भात गेल्यानंतर त्यांना रिटॅलिएशन केलं. रिटॅलिएशनमध्ये त्याने डोकं आपटून घेतलं त्या ठिकाणी भिंतीवरती आणि त्यानंतर आपल्या झटापटीमध्ये त्याला पोलिसांशी झटापटी केली आणि त्यांनी मग त्यांनी ताब्यात घेतलं टीमने ताब्यात घेतलं आरोपीला आणि त्याला अरेस्ट केलं. या आरोपीचं जे ट्रॅक रेकॉर्ड बघता ह्याच्याविरुद्ध पूर्वीचे खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, सरकारी नोकरावरती हल्ला, भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हे, गर्दी, मारामारी अशा पद्धतीचे 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या आरोपीला अटक करून एक कुठल्याही प्रकारची दहशत पनवेल शहरामध्ये किंवा परिसरामध्ये चालणार नाही या पद्धतीचा एक संदेश आम्हाला द्यायचा आहे आणि इथून पुढेही अशा पद्धतीचं कुठलं बिहेवियर कुणाचं असेल तर त्याच्यावरती आम्ही निश्चितच कारवाई स्ट्रॉंग करणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.